मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेलबादची संधी आणि उत्तम असे क्षेत्ररक्षण संकेत कोटकर यांच्याकडून. पहिला चेंडू, यश. एक साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि पहिला चेंडू षटकार. अतिशय महागडे षटक ठरत आहे यश यांचे. पहिला चेंडू टाकण्यात यश आलं, मात्र तो षटकार. पुन्हा एकदा तो लावून लावला आहे तो षटकार. पुन्हा एकदा भरत उत्तम अशी खेळी करत आहेत ते आपल्या संघासाठी. आणि मोठा फटका सजवलाय षटकाराची. षटकाराची खेळी करत आहेत ते भरत. या षटकात मात्र त्यांनी तीन षटकार ठोकलेले आहेत आणि मोठा फटका खेळण्यात आलेला आहे आणि षटकार पुन्हा एकदा भरत. यश त्यांच्या डाव्या साइडने नो चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू. संघाची धाव संख्या झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार. षटक संपून संघाची धाव संख्या झाली होती 84 धावा आणि आई एक वीरा संघाला 84 धावांचे कटलेत. पुढील चेंडू फ्रीचा आणि सुंदरचा पुन्हा एकदा देखणा फटका. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा स्टेट ड्राईव्हचा मारलेला हा देखणा फटका 6 धावांसाठी धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. काही समजू यांचा पुढील चेंडू आणि आता मात्र चांगला फटका. चेंडू हवेमध्ये आहे. दिशा गाठली आहे का आणि पंच इशारा करतायत. होय, हा षटकार येतोय गगनचुंबी भरत यांच्या बॅटमधून आणि इथे मात्र कौतुक करावं लागेल या दोन्ही फलंदाजांचं. एक अर्धशतकीय भागीदारी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचते ती. पहिला चेंडू उजव्या त्याचा ओव्हर विकेट मारा आणि इथे मात्र अकुट गोलंदाज. हा चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू येतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. हा सुरेख चेंडू आणि इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. झेल होणार का आणि काय झेल पकडलाय. लॉंग ऑनच्या दिशेकडून धावत येऊन हा यष्ट्यांच्या मागच्या बाजूला समोरच्या दिशेने अप्रतिम असा झेल पाहायला मिळतोय. सर्व कौतुक करता येतं क्रिकेट रसिक या झेलच. आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता काय अप्रतिम झेल पकडलाय. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण अप्रतिम असा झेल. यश यांच्या माध्यमातून आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु समजू शकले नाही. तो फलंदू 40 धावा. भरत यांचा पुढील चेंडू आणि इथे मात्र चुकी झाली सुयश यांच्याकडून. सोडून दिला होता चेंडू परंतु चेंडू आदळतोय तो डाव्या यष्टीच्या खालती. त्रिफळाचित करता येतं फलंदाज सुयश यांना. चांगली गोलंदाजी भरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक